पालघर जिल्ह्यातल्या निवाशाचं राजकारण बदलण्याची चिन्ह आहेत, कारण इथं माजी राज्यमंत्री शंकरराव गडाख आणि चंद्रशेखर घुले हे व्याही झालेत. गडाखांचे चिरंजीव उदयन आणि चंद्रशेखर घुले यांची कन्या निवेदिता यांचा विवाह नेवासा तालुक्यातील सोना इथं पार पडला. एकेकाळी गडाख आणि घुले परिवाराचा राजकीय संघर्ष होता. नाशिक पदवीधर मतदारसंघातले उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील आमने सामने आले होते. निमित्त होतं शंकरराव गडाख यांच्या मुलाच्या लग्नाचं. सोनईमध्ये हे दोघेही आमने सामने आले. सत्यजित तांबे बाहेर पडत असतानाच शुभांगी पाटील या आतमध्ये आल्या, त्यावेळेस दोघंही समोरासमोर आले, मात्र दोघांनीही एकमेकांशी बोलणं आणि बघणं टाळलं. निंदगडाचे आमदार शहाजीबापू पाटलांनी संजय राऊतांवर भोसरी टीका केली. यशवंतराव चव्हाणांपासून पहिल्यांदाच राज्यातलं राजकारण हे गढूळ बनलं, ते फक्त संजय राऊतांमुळेच, अशी टीका शहाजीबापूंनी केली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबापासून किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाउ मेनी लाइव्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कॅसेट पुढे जात नाही, एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे राज्य मागे गेलं, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केली. आदित्य यांच्या हस्ते संभाजीनगर जिल्ह्यातील रांजण गावामध्ये टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं, त्यावेळेस ते बोलत होते. कोकणात उदय सामंत विरुद्ध भास्कर जाधव असा कलगीतुरा रंगला. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी कोकणातल्या कोणत्याही मतदारसंघातून लढेन असं भास्कर जाधव यांनी म्हटलं. त्यावर वेळ पडली तर आपण भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघातून लढायला तयार आहोत असं प्रत्युत्तर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना संभाजीनगरातलं ऑफिस रिकामं करायची नोटीस बजावण्यात आली आहे. दानवेंसह 22 भाडेकरूंना ही नोटीस आलेली आहे. संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील भूविकास बँकेच्या इमारतीत दानवे यांचं जनसंपर्क कार्यालय, ही इमारत विकायची आहे आणि त्यामुळे गाळे रिकामे करण्यात यावे असं या नोटीसमध्ये म्हटलं गेलं आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.